फार मोठी कुशलक्या देशामध्ये असं नाही. हे रुटीन आहे, दरवर्षी एक यजमान असतो. यावर्षी भारत आहे, 20 देशांचा आहे G20, म्हणजे 20 देशातील 20 देशांचे प्रतिनिधी असतात. आणि त्याचा दरवर्षी एक देश त्याचा यजमानपद स्वीकारतो. हा काही फार मोठी गोष्ट झाली आणि हे झालं. राहिला विरोधी पक्षाला बोलवायचं नाही, विरोधी पक्षाला बोलवलंय नाही बोलवलंय, आम्ही काही आम्हाला बोलवलंच पाहिजे अशातला भाग नाही. परंतु हे सर्व मला वाटतं की हुकुमशाही प्रवृत्ती जी असते की विरोधकांना विश्वासात घ्यायचं नाही, विरोधकांना चर्चेला बोलवायचं नाही, विरोधकांना सहभागी करून घ्यायचं नाही कुठल्या प्रकारे, हे प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे का? हा प्रश्न जनता त्यांना विचारेल. हे G20 आहे की मोदी 2020 आहे असा एक प्रश्न सगळ्यांना पडलेला. या देशामध्ये जो बायडन पासून अनेक राष्ट्राचे प्रमुख आलेले आहेत, ते प्रमुख नेते इथे आल्यामुळे चीननं जी आमची जमीन गिळलेली आहे, लडाख, गलवान व्हॅली, अरुणाचल, ती परत मिळणार आहे का? भारतावरचं कर्ज माफ होणार आहे का? लाखो करोडो कोटी किती खर्च झालाय, तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावरती अशा प्रकारच्या बैठका महत्वाच्या असतात. मोदींनी ते केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली. प्रश्न असा आहे की आणखी 3 वर्ष आणि दुसऱ्या राष्ट्रामध्ये होणार, हे रोटेशननुसार सुरू असतं का? हे काय फार वेगळं काही चाललंय? या देशात आधी पंडित नेहरू असताना किंवा इंदिराजी असताना अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय बैठका झालेल्या आहेत, नवीन काय त्याच्यामध्ये? आज आमच्यासमोर प्रश्न आहे, चीननी लडाखची किती हजार वर्ग मीटर जमीन गेली आहे, 20 किलोमीटर आतमध्ये घुसल्या, गलवान व्हॅलीमध्ये घुसल्या, अरुणाचलवर त्यांनी ताबा सांगितलाय, आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष या बैठकीला आलेले नाहीत, मिस्टर पुतीन आलेले नाहीत. लक्षात घ्या, या सगळ्या बैठकीतून शेवटी काय मिळणार आम्हाला? आमचं लक्ष आहे लडाखने गिळलेल्या आमच्या जमिनीकडे, लडाखमध्ये गिळलेल्या आमच्या जमिनीकडे चीन, ती परत मिळणार असेल तर आम्ही या बैठकीतच सावध. पण तरीही आंतरराष्ट्रीय मंचावरती हिंदुस्थानची जी ताकद वाढणार असेल, वाढली असेल, वाढली आहे, नक्कीच ते कौतुकास्पद आहे. टीकेसाठी टीका हा आमचा विषय नाही. आणि या देशामध्ये लोकशाही टिकायला हवी. G20 लोकशाहीचं फार मोठे पितारी वाजवण्यात येते, पण त्याच्यापैकी जे कार्यक्रम झाले त्यातले जेवणावळीचे, खाण्यापिण्याचे, बैठकांचे, त्यात या देशाच्या प्रमुख विरोधी पक्षनेत्याला म्हणजे मल्लिकार्जुन खरगेंना आमंत्रणच नाही. तुम्ही आलेल्या सगळ्या पाहुण्यांना एक पुस्तिका दिलेली आहे, भारत हा कसा लोकशाहीचा जनक आहे, जननी आहे. पण त्या लोकशाहीच्या जननीमध्ये संसदेमधल्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याला स्थान नसेल तर ती जननी, ती वांद तुम्ही